माझ्या आईचा गोंधळ, माझ्या आईचा गोंधळ, बोल तालावर संबळ, बोल तालावर संबळ, आमरंकाची रावाची, आमरंकाची रावाची, आई लय बोळ्या भावाची, आई लय बोळ्या भावाची, तुझा नावाची जगदंबा, तुझा नावाची जगदंबा, आदि माया ती मूळ रंभा, आदि माया मामा। आज किती दिवसानंतर आईच्या चेहऱ्यावर एवढं समाधान दिसते रे। अरे वेड्या, बऱ्याच वर्षानंतर तुझ्या आईला एवढा मोठा बहुमान मिळतोय, आनंद होणारच। रिया साहेब आणि गावकऱ्यांसमोर कालिदली बाईचा फार प्रभाव होता, त्यामुळे आपल्या यमीला प्रभाव टाकताच आला। एवढा मान सन्मान हे फक्त तिने स्वप्नातच पाहिले, आता प्रत्यक्षात उतरतोय म्हटल्यावर ते समाधान ते चेहऱ्यावर आल्याशिवाय राहील। नमस्कारम करोमि, नमस्कार करायचा। गावकरी हो, पूजा संपन्न झालेली आहे। साक्षात ग्रामदेवतेच्या ओटीतला हा नारळ, सौभाग्य आणि समृद्धीचं हे प्रतीक। हा नारळ ज्या भाग्यवान स्त्रीच्या ओटीत पडेल, तिला देवीच्या उत्सवात देवीच्या पंचामृती स्नानाचा आणि पूजेचा मान मिळणार आहे। कालिंदीनगरच्या आजपर्यंतच्या इतिहासाला अनुसरून याही वर्षी हे सतीचं वाण स्वीकारण्यासाठी किर्लोस्करांच्या घराण्याची थोरली सून अर्थात अक्का साहेब इथे हजर आहेत। हे वाण मी त्यांच्या हवाली करत आहे। देवीचा प्रसाद त्यांनी प्रसन्न मनाने आणि जबाबदारीने स्वीकारावा। खर तर सतीचं वाण मला मिळावं एवढी मोठी नाहीये मी। पण गावकऱ्यांनी एक मतानं मला हे वाण देण्याचं ठरवलंय। आणि गावकऱ्यांच्या इच्छेचा मी अनादर करूच शकत नाही। खरं तर मला हे वाण मिळते हे मी माझं सौभाग्य समजते। आणि या वाणाचं पावित्र्य राखण्याचा मी अगदी मनापासून प्रयत्न केला। Thank you.
काय करायचं म्हणजे ह्या ते वाण काढून भैरवीच्या पदरात नेऊन आणि त्या माझ्या आईच्या हातात. ते शक्य नाही. जयसिंगराव ते सतीचं वाण आहे. रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण असा परत येत नाही. तसे ते वाणही परत घेता येत नाही. अहो जे काही घडलंय ते देवीच्या पुढ्यात घडलंय, देवीच्या इच्छेने घडलंय. आपण देवीच्या इच्छेचा आदर करूया आणि हा मान भैरवीताईंना देऊया. अरे डोकं फिरलं काय तुझं? सतीचं वाण आहे ते. कोणाचे पत्र टाकशील काय? आज यमीच्या होते दुसऱ्या कोणच्या? काय नाही, हे वाण यमीच्या पत्रात टाकतात. ही जोर जबरदस्ती योग्य नाही. हा देवीचा कौल आहे. आजपर्यंतची ही परंपरा आहे. ज्याच्या पत्रात सतीचं वाण पडतं तीच या देवीची पूजा करते. तिलाच उत्सवात देवीच्या पूजेचा मान मिळतो. यंदाच्या वर्षी हा मान भैरवी ताईंनाच मिळायला हवा. तसं नाही झालं तर देवीचा कोप होईल. ओ नाना, देवीचा काय कोप बी होत नाही हो. आणि काय कोप झाला ना तर तो झेलायला किर्लोस्कर घराणा समर्थ आहे. पण हा मान माझ्या आईलाच मिळाला पाहिजे. कळलं काय? जयसिंग तुम्ही शांत व्हा. जे घडलंय त्यावर आपण शांतपणाने विचार करूया. हो नाना, तुमचा शांतपणा ना तुमच्या जवळच ठेवा. मला फक्त इतकंच कळतं, माझ्या आईच्या हातात तोंडाशी आलेला घास मी दुसऱ्या कुणालाही मिळवू देणार नाही. अरे जया, पण कोणी मुद्दामून गेलंय का? हे देवीची इच्छा आहे ती. ए तू गप्पा, मला देवीची इच्छा वगैरे काही कळत नाही. आज इथे फक्त माझ्या आईची इच्छा चालणार, फक्त माझ्या आईची. हो ते बोलते तर बरोबर आहे. ते काय नाही, तो नारळ उचला आणि यमीच्या बदला टाका. हो टाकता का? मी टाकू. खबरदार, एक पाऊल तरी कुठे टाकाल तर किर्लोस्करांचा आम्ही किंवा पार आदर करतो. पण देवीपेक्षा आणि परंपरेपेक्षा किर्लोस्कर मोठे नाहीत आम्हाला. गावकरी हो, त्याचा निवाडा तुम्हीच करा. भैरवी ताईंच्या पदरात वाण पडणं हा मी देवीचा आदेश मानतो. हा आदेश धुडकावून लावायचा का? या वर्षी हा मान भैरवी ताईलाच मिळाला हवा आणि पुढच्या वर्षी अक्का साहेबांना. पुढचं वर्ष कुणी पाहिले हो, हा मान या वर्षीच मिळाला पाहिजे आणि तो माझ्या आईलाच मिळणार. तो जर का मिळाला नाही तर आम्ही तो हिसकावून घेऊ. जयसिंगराव, आम्ही विरोध करत नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही टाकत नाही. हा गावच्या भविष्याचा प्रश्न आहे. आम्हाला विषयाची परीक्षा घ्यायची नाही आहे. तुझ्या भैरवी ताईंनाच करू दे. काय वेळ लागला का तुम्हाला? काय वयाचा मान वगैरे आहे की नाही? हे बघा, कोणाकडून सेवा करून घ्यायची हे आईला कळत आणि सेवा कशी करायची हे लेकराला कळत. त्यामुळे यामध्ये तुम्ही न बोलणं उत्तम. मला वाटतं आता हा विषय अधिक वाढवू नये. भैरवी ताईंच्या पदरात वाण पडावं हा देवीचा संकेत आहे आणि तो आपल्याला मान्य करायलाच हवा. आणि मला वाटत अक्कांनाही ते मान्य असेलच. हो ना अक्का? Thank you.
बुवा मी बरं करत नाही आता या प्रत्येक अपमानाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल सांगून ठेवतोय माझी आई जाणते मी कुणाचाही कुठलाही अपमान केलेला नाही मी आईची इच्छा उचलून धरली एवढंच भैरवेताई हा मान तुम्ही स्वीकारा सतीचं वाण आईने स्वतःच्या हातानं तुमच्या पदरात घातलं आता या सतीच्या वाणाच्या बाबतीत काही रिवाज मी तुम्हाला सांगतो तुम्हाला हे वाण इथून वाड्यावर नेत वाड्यातील देवघरात कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा टाक असेल त्यासमोर ठेवायचं पण या काळात तुम्हाला संपूर्णपणे मौन पाळावं लागेल एकदा का तुम्ही वाड्यातल्या देवघरात पाऊल ठेवलं मगच तुम्ही बोलू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट वाड्यातील दरवाजात एकदा का तुम्हाला ओवाळलं की पहिलं पाऊल उचललं की मध्ये कुठेही तुम्हाला थांबता येणार नाही थेट देवघरापर्यंत जावं लागेल या दोन्हींपैकी कोणत्याही नियमाचा भंग झाला तर सतीच्या वाणाचा अपमान होईल कबूल आहे किर्लोस्करांच्या सुनेला मिळणारा वहिनी साहेब हा किताब हा किताब दानात नाही मानात मिळवावा असं माझं मत या दोघींपैकी कुणीही एकीनं स्वकर्तृत्वाने हा किताब मिळवायचा त्याच्या पुढच्या काळामध्ये तरी गावकऱ्यांची श्रद्धा आणि विश्वास संपादन करायचा आणि या मानाच्या पानावर स्वतःचं नाव कोरायचं कोण असणार आहे ती हा बहिणी साहेब हा मानाचा किताब किर्लोस्करांची सून मिरवत असते माझ्या पहिल्या पत्नीला कालीन दिला ते स्थान होत कारण त्यावर तिचाच अधिकार होता स्वतःच्या आदर्श वागणुकीनेच तिनं ते स्थान मिळवलं होतं ते स्थान जर यामिनीला मिळवायचं असेल तर तिला आधी स्वतःला सिद्ध करावं लागेल तोपर्यंत यामिनीला हवं तर अक्का साहेब म्हणा मी तिला माझ्या पत्नीचा दर्जा दिलाय पण म्हणून इतक्या लवकर तुमच्या वहिनी साहेबांचा दर्जा मी तिला नाही देऊ शकत धन्य ताई धन्य तुमच्या रूपानं वाड्यावर दिसल्या बघा आई अंबाबाईच्या कृपेनं वहिनी साहेबांचं मुकुट तुमच्या डोक्यावर बघायला आवडेल मला आदि माया ती मूळ रंभा
म्हणायचं तर Sare 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 s